एक दस हाँ ठीक है, 10 गेला चल दो ना। हेलो, मज़ा आवाज़ है तो? हेलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, मी पूजा दरणे। आज आपण महाराष्ट्र MPSC गट क पूर्वपरीक्षा 2022 या सेशनसाठी वेगवेगळे सब्जेक्ट्स घेत आहोत, ठीक आहे? तर आज जो विषय आहे माझा तो घेतो आहे आपण इतिहास। तर मला फक्त एवढं कमेंट करून सांगा की माझा आवाज आणि व्हिडिओ तुम्हाला क्लिअर येतो आहे का, की जेणेकरून आपण पुढे या सेशनला कंटिन्यू करू। हॅलो, हाय, हॅलो, आवाज येतोय? ठीक आहे, चालेल। 1-2 मिनटं आपण वाट बघू आणि त्यानंतर आपण आपलं सेशन सुरू करू, ठीक आहे? हॅलो, आवाज येतोय? ओके, चालेल, हो, ठीक आहे। तर गेल्या 2-3 दिवसांपासून, गेल्या 20 तारखेपासून तुम्ही सगळे जुळले आहात या कार्यशाळेसोबत। गट क पूर्वपरीक्षेसाठी तुम्ही सगळे अपियर होत आहात। आता लवकरच आपण आपला जो कार्यशाळा आहे त्यापैकी जो माझा विषय आहे तो सुरू करतो आहे, ठीक आहे? तर चालेल, आपण आता इथून सुरू करूया, ओके? ठीक आहे, तर आपला जो विषय आहे तो आहे हिस्ट्री, इतिहास। तर आता बरेचसे मुलं असे असतात ज्यांना प्रॉब्लेम हा होतो किंवा त्यांना असे प्रश्न असतात जे बरेचसे मुलं मला विचारतात की इतिहास वाचायचा कसा, इतिहासाचा सिलॅबस काय आहे आणि इतिहास वाचत असताना कोणकोणते सण लक्षात ठेवायचे, कोणकोणत्या व्यक्ती लक्षात ठेवायच्या आणि व्यक्तीचा अभ्यास करत असताना कोणकोणते आपण त्यांच्या विषयीच्या गोष्टी किंवा विषयाचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे ते लक्षात ठेवायचे। तर बिलकुल घाबरू नका, कारण की ही जी एक्झाम आहे ही गट क एक्झाम आहे, पूर्वपरीक्षा आहे, आणि आपला इतिहास जो विषय आहे तो फक्त पूर्वपरीक्षेसाठी आहे। त्यातही 2017 विचार जर केला, 2017 जे पेपर आला होता त्या पेपरमध्ये आपल्याला इतिहासाविषयीचे जे पेपर्स होते, क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चन्स आपल्याला खूप कमी बघायला मिळतात। कम्पॅरेटिव्हली जर 2018 आणि 2019 जर विचार केला तर क्वेश्चन्स आहे पेपरमधले ते आपल्याला जास्त दिसतात। तर आपल्याला हा विचार करायचा आहे की 2017 जो पॅटर्न होता तो आता बदलला आहे, 2018 आणि 2019 इतिहासाला जास्त वेटेज मिळालं आहे। तर आता ते जे विषय आहे इतिहास, या विषयावरचे जे प्रश्न आहे ते टोटल 13 ते 15 या रेंजमध्ये विचारले जातात, ठीक आहे? तर आपण आजच्या सेशनमध्ये हे बघणार आहोत की याचा सिलॅबस काय आहे, याच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी असतात ज्या पेपरमध्ये विचारल्या गेल्या आहे आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्किप करायच्या। असं जरुरी नाही की इतिहास हा भरपूर मोठा असल्यामुळे त्याचा डीप विचार केला पाहिजे किंवा डीप अभ्यास केला पाहिजे असं न करता फक्त काही ठराविक गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, जेणेकरून हा जो विषय आहे हा जास्त स्कोरिंग होईल, ठीक आहे? तर आता या विषयांवर, या जो पेपर आहे गट क हा जो पेपर आहे यावर आपल्याला काही आपण सुरुवातीला अभ्यासक्रम बघू, ठीक आहे? तर अभ्यासक्रम जो आहे हा तुम्हाला माहिती असेल, गेल्या 3-4 दिवसापासून तुम्हाला अभ्यासक्रमाची चांगली ओळख झाली असेल। आज आपण बघतो आहे इतिहास हा विषय, ठीक आहे? तर इतिहास या विषयामध्ये सिलॅबस देताना फक्त त्यांनी म्हटलं आहे की आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास। तर महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास असं म्हटलं आहे। तर आता भारताचा इतिहास म्हटला तर बऱ्याचशा गोष्टी येतात त्यामध्ये। भारताचा इतिहास हा कधीपासून सुरू होतं तर जेव्हापासून जे आगमन आहे इंग्रजांचं, युरोपियांचं, ते भारतामध्ये झालं, त्यानंतर जो आपला लढा आहे, स्वातंत्र्याचा लढा आहे, त्यामध्ये 1857 उठाव असो, त्यानंतर वेगवेगळ्या स्कीम असो ज्या सरकारने आणल्या, त्यानंतर आपले स्वातंत्र्य सेनानी असो, त्यानंतर आपले काही भारतीय नेते असो, त्या सगळ्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी, भारतीयांना आपले जे मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी देण्यासाठी जो काही लढला आहे तो, आणि त्यानंतर आपल्याला भारताला, आपल्या नागरिकांना स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी ज्या काही गोष्टी अवलंबल्या त्या,
आणि तिथून मग 1947ला ज्या प्लॅननुसार आपण स्वतंत्र झालो तो म्हणजे जर 1600 पासून ते 1947चा विचार केला तर असा एवढा मोठा जो व्याप आहे तो आपल्याला वाचायचा आहे. पण आता इथे म्हटलं आहे की फक्त आधुनिक भारताचा इतिहास, तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय काय विचारलं आहे, कोणकोणत्या व्यक्तींबद्दल विचारलं आहे, कोणत्या स्कीमबद्दल विचारलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त बघायच्या आहेत. त्यानंतर म्हटलं आहे की महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास जर कम्पेअर केला तर काही असे सब्जेक्ट्स आहे किंवा काही असे पॉईंट्स आहे की त्या पॉईंट्समध्ये दोघांमध्ये जी साम्यता आहे ती दिसते किंवा जे एकसारखे आहे ज्याच्या अंडर आपण अभ्यास करू शकतो. तर आता महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात पहिले आज आपण हिस्ट्री जी आहे भारताची ती बघू. आणि ते बघत असताना जो काही आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल विचारलेले प्रश्न आहे ते कोणत्या कन्सेप्टने आपल्याला बघायचे ते सुद्धा बघू. ठीक आहे, तर बाकीचे तुम्ही विषय जर बघितले तर बाकीच्या विषयांमध्ये तुम्हाला प्रकार दिसतात की या हेडिंग अंतर्गत तुम्हाला प्रश्न विचारले जातील, पण इतिहास असा नाही. खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे, बराच वास्ट आहे, सगळ्याच गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहे, पण या परीक्षेपुरत्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या आपण ज्या हेडलाईन म्हणू आपण त्याला किंवा जे टॉपिक आहे जे आपण ब्रेकिंग न्यूजसारखे जसे बघतो तसे जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते आपल्याला फक्त बघायचे. ओके, तर यानंतर आता हा झाला इतिहासाचा पूर्ण सिलॅबस. तर बघा, गट क असो गट ब असो कुठल्याही पेपरसाठी कुठल्याही परीक्षेसाठी आपल्याला फक्त आधुनिक भारताचा इतिहास असं फक्त हेडिंग दिलं आहे, अभ्यासक्रम दिलेला नाही. हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम राज्यसेवेचा आहे, MPSC राज्यसेवेचा, आणि यालाच आपण विचार करून विचारात घेऊन आपण आपल्या विषयांच्या आपल्या ज्या पेपर आहे त्या पेपरचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे, तर आता हा जो इतिहास आहे हा इतिहास सुरू होतो 1.1 पासून ते 1.6 पर्यंत, यामध्ये आपला पूर्ण भारताचा इतिहास दिसतो. तर आता आपल्याला बघायचं आहे की अशा कुठल्या गोष्टी आहे किंवा असे कुठले टॉपिक्स आहे ज्यावर आजही प्रश्न विचारलेला नाही आहे गट कसाठी. ठीक आहे, तर आता इथे लिहिले आहे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला विशेषतः सांगितलं आहे त्यामुळे तो आपल्याला वाचणे आहे. ठीक आहे, तर हा आहे 1818 पासून तर 1857 पर्यंत. 1818 काय, पानिपतची तिसरी लढाई झाली होती ज्यामध्ये मराठी हरले होते आणि त्यानंतर जो महाराष्ट्र आहे आपला जो मराठी आहे किंवा जे आपलं बॉम्बे प्रोव्हिन्स आहे ते इंग्रजांच्या अधीन होऊन गेलं होतं. ठीक आहे, तर आता हा 1818 पासून तर 1857 1857च्या उठावामध्ये तो जो 1857चा उठाव आहे तो पूर्ण भारतासाठी झाला होता आणि भारतासोबत होत असताना त्याचे काही पडसाद आहे ते महाराष्ट्रात पण होते. हे महाराष्ट्राचे जे काही गोष्टी आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या लोकांनी त्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, कोणकोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केलं होतं, त्यानंतर तो एरिया कोणता होता, ते गाव कोणतं होतं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जोडा लावायसाठी बरेचदा प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे आपण जर म्हटलं तर हा 1857चा उठाव आपल्याला इथे बघायचा आहे. त्यानंतर हे जे वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल, तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा, सामाजिक सुधारणा यावरचे पण प्रश्न 1718 मध्ये विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे हा जो टॉपिक बघितला तर आपल्याला हा थोड्याफार प्रमाणात वाचणे जरुरी आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे भारतामध्ये झालेली स्थापना. आता भारतामध्ये झालेल्या स्थापनेमध्ये काही विशेष गोष्टी आहे त्या आपल्याला प्रामुख्याने बघायचे आहे. आता हे जे युद्ध झालेले आहे हे युद्ध आजपर्यंत कधीही त्यांनी विचारलेले नाही, स्पेशली ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. त्यामुळे आपण हे जे युद्ध आहे, कर्नाटक युद्ध असेल, म्हैसूर युद्ध असेल, बंगालचं युद्ध असेल, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत विचारलेल्या नाही 1718 आणि 1919 मध्ये तर मुळीच नाही. त्यामुळे आपल्याला हा जो युद्धाचा जो हा जो टॉपिक आहे हा आपल्याला सध्या वाचायचा नाही. जर तुम्ही राज्यसेवा देत असाल तर याला जरूर वाचा. ठीक, त्यानंतर आहे तैनाती फौज धोरण. हे तैनाती फौज धोरणेवर प्रश्न आहे, कॉमन टॉपिक आहे. खालसा धोरण जे व्यापगत सिद्धांत म्हणतात त्याला तोसुद्धा विचारलेला आहे. त्यानंतर हे 1857चा उठाव पूर्णपणे महाराष्ट्रासाठीचा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर हा 1.2 मधला जर एवढा जर विषय सोडला तर आपल्याला बाकी सगळे टॉपिक वाचायचे आहेत. त्यानंतर आहे सामाजिक आणि सांस्कृतिक बदल. या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलमध्ये हे जेवढे सत्यशोधक समाज असेल किंवा ज्या वेगवेगळ्या चळवळी आहे त्या चळवळी कोणी सुरू केल्या, त्यानंतर त्यांची स्थापना कुठे झाली होती, कोणत्या वर्षी झाली होती आणि त्याचे इम्पॅक्ट काय होते, म्हणजे ते सोशल होतं की रिजनल होतं, ते कोणत्या धर्मासाठी होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, तर याला तुम्ही एक ज्याला म्हणू एक ओव्हरव्ह्यू म्हणून घेऊ शकता. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्या चळवळी झाल्या होत्या या आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे, कारण की यावरच जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर आहे ही आर्थिक जागृती. आर्थिक जागृतीमध्ये आपल्याला पूर्ण येईल 1857चा उठाव हा महाराष्ट्रासाठीचा, मेनली महाराष्ट्रासाठीचा तुम्हाला वाचायचा आहे.
त्यानंतर आहे इंडियन नॅशनल काँग्रेस, ज्याला आय एन सी म्हणतो आपण. या आय एन सीमधले जे तीन युग आहे, मवाळ युग असेल, जहाल युग असेल आणि गांधी युग असेल, असे तीनही युग आपल्याला वाचायचे आहे. त्यामध्ये महाराष्ट्र किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा बॉम्बे प्रांतामध्ये कुठकोणते लोक होऊन गेले, त्या लोकांनी स्वतःचं काय योगदान दिलं आहे, त्या गोष्टीसुद्धा आपल्याला वाचायच्या आहेत. ठीक आहे, यावर प्रश्न विचारलेले आहे. आझाद हिंद सेना, त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका. आता जेव्हा इथे महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका विचारली आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे जे समाजसुधारक होते किंवा महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले जे थोर व्यक्ती होते त्यांच्याबद्दल विचारायचं, त्याबद्दल तुम्हाला महत्त्वाच्या काही ज्या थोर समाजसुधारक होते त्यांच्याबद्दल वाचायचं आहे. ठीक आहे, तर याला तुम्ही स्टार करून घेतलं तरीही चालेल. जास्तीत जास्त व्यक्ती, व्यक्तींनी केलेले कामं, व्यक्तींनी केलेले वृत्तपत्रे, तयार सुरू केलेले वृत्तपत्रे, प्रेस, त्यानंतर त्यांनी तयार सुरू केलेल्या शाखा, तयार सुरू केलेल्या चळवळी, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी विचारलेल्या आहे. त्यानंतर आहे वृत्तपत्रे, जे तुम्हाला म्हटलं की प्रेस, ठीक आहे, वृत्तपत्रे आणि शिक्षण, या विषयामध्ये कर्वे असतील किंवा बाकी लोक असतील त्यांच्याबद्दल, त्यांनी मुलींसाठी शाळा कुठे काढली, कधी काढली, मुलांसाठी शाळा कधी काढली, त्यानंतर जे वृद्ध असतील त्यांच्यासाठी शाळा कधी काढली, कुठे काढली, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. तर तुम्हाला जर असं सामाजिक आणि आर्थिक म्हटलं असेल, तर इंडियन नॅशनल काँग्रेससोबत, महाराष्ट्रासोबत किंवा महाराष्ट्रासोबत जुळलेले जे लोक आहे त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त प्रश्न इथे विचारलेले आहेत. त्यानंतर आहे राष्ट्रवादाची निर्मिती. आता ही राष्ट्रवादाची निर्मिती हा पूर्ण पॉईंट आहे, हा आपल्याला पूर्ण इंडियासाठी कव्हर करायचा आहे. म्हणजे भारताचा जो इतिहास आहे, भारताच्या इतिहासामध्ये हा पूर्ण टॉपिक आपल्याला कव्हर झालेला दिसेल. त्यामध्ये आहे त्याची सामाजिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना. आता जेव्हा तुम्ही राष्ट्रीय संघटनांची स्थापना बघता, तेव्हा ज्या संघटना आहे, ज्या महाराष्ट्र किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये तयार झाला आहे, आताचा महाराष्ट्र आहे त्या काळामध्ये त्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा बॉम्बे प्रांत असं म्हटलं जायचं. ठीक आहे, तर मग या बॉम्बे प्रांतामध्ये राष्ट्रीय संघटना वेगवेगळ्या, जसं बॉम्बे असोसिएशन असेल किंवा वेगवेगळे जे इंडियन असोसिएशन असेल, अशा वेगवेगळ्या ज्या असोसिएशन किंवा जे संघटना आहे त्या सुरू केल्या, त्या कोणी सुरू केल्या, कोणत्या वर्षी सुरू केल्या, ह्यासुद्धा आपल्याला ओव्हरव्ह्यूमध्ये थोडा अंदाज का होईना पण माहिती असायला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांचे उठाव, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, हे इथे आपण आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेस बघितलं होतं, हे सेम इथे आहे. ठीक आहे, मवाळ मी सांगितलं होतं की इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये तीन युग चालले, मवाळ, मॉडरेट, एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल आणि गांधी युग. तर या तीनही गोष्टींमध्ये आपल्याला बघायचं आहे. लखनौ करार, मॉन्टेग्यू चेन्सफर सुधारणा, मुरले मिंटो कायदा, या सगळ्या गोष्टी म्हणजे 1909 कायदा असो, 1919 कायदा असो, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर त्या ज्या सुधारणा आल्या होत्या किंवा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आले होते किंवा जे भारतीय सुधारणा कायदे आले होते, त्यामध्ये कुठकुठल्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या होत्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला ओव्हरव्ह्यूमध्ये बघायच्या आहे. त्यानंतर आता हे सगळ्यात शेवटी आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ. तुम्हाला हे माहिती आहे की गांधीजी 1915 नंतर भारतामध्ये आले, दक्षिण आफ्रिकेचा स्वतःचा लढा संपवून, आणि 1915 पासून ते 1947 पर्यंत हे गांधीजी आपले ॲक्टिव्ह होते भारताच्या इतिहासामध्ये, आणि त्यांच्याच सभोवताली हा आपला पूर्ण भारताचा इतिहास फिरताना दिसतो. तर आता हे जे चळवळ आहेत त्यांचं तत्त्व काय होतं, ठीक आहे, त्यानंतर ज्या वेगवेगळ्या चळवळी त्यांनी सुरू केलेल्या होत्या, या सगळ्या चळवळीमध्ये काय काय त्यांनी काम केलं, त्यासाठी त्यांनी काय ॲक्शन्स केल्या, त्यानंतर त्यावर ब्रिटिशांनी काय रिॲक्शन्स केल्या, या रिॲक्शनवर गांधी जे इंडियन नॅशनल काँग्रेस होतं त्यांनी काय ॲक्शन्स दिल्या, या सगळ्या ॲक्शन रिॲक्शन ॲक्शन या सगळ्या गोष्टींवर आपल्याला जो शेवटचा जो भाग आहे, शेवटचे जे 20-35 वर्ष आहे जे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्हाला दिसतात, त्या सगळ्या तुम्हाला बघायच्या आहेत. ओके, त्यानंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बघा हे महाराष्ट्रातून होऊन गेलेले आहे, हे आपले महाराष्ट्र म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे असल्यामुळे यांच्यावर किंवा यांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या चळवळींवर प्रश्न विचारले जातात, कारण की हा इतिहास आपल्याला विशेषतः महाराष्ट्राचा बघायचा आहे म्हणून. तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वाचायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मुस्लिम राजकारण, म्हणजे जी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 ला, त्या मुस्लिम लीगबद्दल आपल्याला बघायचं आहे की त्यांना सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ कधी मिळाला होता, कसा मिळाला होता, ते सगळं बघायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्या वेगवेगळ्या पार्टी आहे की हिंदू महासभा वगैरे, की ज्यांनी ज्या ज्याला आपण म्हणू की इंडियन नॅशनल काँग्रेस भारतामध्ये असताना जे छोटे छोटे ग्रुप तयार झाले होते किंवा ज्या छोट्या छोट्या पार्टी तयार झाल्या होत्या, त्यांनी कसं योगदान दिलेलं आहे स्वतःचं किंवा त्यांनी काय वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, त्या सगळ्या आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे त्यामध्ये इक्बाल असेल, जिना असेल, ज्यांच्यामुळे आपण ज्याला म्हणू की मुस्लिम लीगचे कार्यकर्ते होते ते, त्यांच्यामुळे आपला जो वेगळा पाकिस्तान आहे, भारताची फाळणी आहे, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे, त्यानंतर युनियनिस्ट पार्टी असेल, साम्यवादी नेते असतील हे,
तर बघा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण तुम्ही ॲनालाइज कराल पेपरबद्दल, तर तुम्हाला हे माहिती पडेल की या गोष्टींवर हा जो पार्ट आहे वेगवेगळ्या पार्टीजचा त्यावर जास्त प्रश्न विचारलेले नाही, एखाद दोन प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला सिलॅबस जेव्हा आपण वाचतो, जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा या सगळ्याच गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण जे पेपर बघू आता पुढे येत्या काही मिनिटांमध्ये, त्यानुसार तुम्हाला माहिती पडेल की नक्की कुठल्या गोष्टीला आपल्याला फोकस करायचं आहे. ठीक आहे, तर ही भारतीय स्वातंत्र्य चळवळ तिथं आहेच आपली. त्यानंतर काँग्रेसची समाजवादी पार्टी असेल, त्यानंतर महिलांचा काय सहभाग होता बघा. महिलांचा सहभाग जर म्हटलं असेल तर एक स्टार करून ठेवा की महिलांचा विचार करत असताना जेवढ्या काही चळवळी झाल्या आहे त्या चळवळी सुरू असताना भारतातील महिला प्लस महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या बायांनी, रमाबाई रानडे असो, ताराबाई शिंदे असो, या सगळ्यांनी आपलं स्वतःचं जे योगदान दिलेलं आहे, त्यांनी ज्या काही संस्था स्थापन केल्या होत्या, मग त्या अस्पृश्यांसाठी असो, महिलांसाठी असो, पीडितांसाठी असो, या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तुम्हाला बघायच्या आहेत. बरेचदा जोड्या लावावर प्रश्न आलेले आहे, त्यामुळे हा जो महिला नावाचा जो भाग आहे, या महिलांचं योगदान किंवा महिलांचा सहभाग स्पेशली महाराष्ट्राचा, या तुम्हाला वाचायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर ही जी साम्यवादी चळवळ वगैरे आहे यावर नॉर्मली प्रश्न विचारलेले नाही आहे, त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटत असतील किंवा ज्या गोष्टी समजायला कठीण वाटत असतील अशा गोष्टी तुम्ही स्किप केल्या तरी चालेल. बघा, आभाळा एवढा इतिहास आहे, तो पूर्णच्या पूर्ण वाचायचा नाही आहे. त्यापैकी काही ठराविक गोष्टी आहे, काही महत्त्वाचे टॉपिक आहे जे भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी कंबाईन आहे, त्याचा तुम्हाला फक्त कंबाईन अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर आपली जी लेव्हल आहे किंवा जी एक्झाममध्ये प्रश्न विचारले आहे त्या लेव्हलने आपल्याला जायचं आहे. ओके, तर आता आपण नेक्स्ट बघूया. जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर वाईज जाऊया आपण. ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे हा विचारला होता 2018 हा जो क्वेश्चन आहे हा घेऊ आपण. प्रश्न असा आहे की हिंदुस्थानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे स्थापन केले होते. तर आता तुम्हाला माहिती आहे हिंदुस्थानमध्ये दळणवळण जर बघितलं, दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, तर ट्रान्सपोर्टेशनसाठी यांनी ह्या वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे तुम्हाला की या सगळ्या गोष्टींची त्यांनी स्थापना केलेली होती. ठीक आहे, तुम्हाला आधीचं दिसत नव्हतं याच्यामुळे. ठीक आहे, आपण हे वाढवली याची टीप. तर बघा, हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलं आहे की दळणवळणाच्या विकासासाठी. आता बघा, ट्रान्सपोर्टेशन म्हटलं आहे तर तुम्हाला हे माहिती आहे की सगळ्यात पहिले रेल्वे आली होती भारतामध्ये 1853. आणि आता तुम्हाला जर या गोष्टीचं माहिती असेल की ही रॉबर्टसन कमिटी आहे, ही रॉबर्टसन कमिटी कोणाच्या काळात आली होती किंवा कोण व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल असताना आली होती, जर याचं तुम्हाला जर माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल, तर तुम्ही हे सांगू शकता की या सगळ्यामध्ये कृषी बोर्ड. बघा, दळणवळण म्हटलं आहे तर दळणवळणासाठी कृषीचं काम नाही. ठीक आहे, कृषी आणि दळणवळण कुठेच रिलेट करत नाही. त्यानंतर जे दळणवळण बोर्ड आहे तर असं कुठलंही बोर्ड त्यांनी स्थापन केलेलं नव्हतं. हे जे कामगार बोर्ड आहे, या कामगार बोर्डाचा आणि कृषी बोर्डाचा या दळणवळणाशी काहीही संबंध येत नाही, त्यामुळे हे दोन ऑप्शन तर निघून गेले. आता हे बघायचं आहे आपल्याला की हे जे दोन बोर्ड आहे याची आपल्याला पॉसिबिलिटी वाटते. पण पॉसिबिलिटी वाटत असताना आपण जर विचार केला की भारतामध्ये 1853 जी रेल्वे आली होती ती कोणामुळे आली होती, ब्रिटिश गव्हर्नमेंटमुळे आली होती, त्यामुळे आपण हा विचार करू शकतो की रेल्वे बोर्ड हे जे उत्तर आहे हे माझं उत्तर असू शकते. ठीक आहे, तर आपल्याला लॉजिक लावायचे आहे आणि आपले जे ऑप्शन्स आहेत त्यांना आपल्याला मिनिमाइज करायचे आहे किंवा कापायचे आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे कृषी आणि कामगार यामध्ये येत नाही दळणावळणामध्ये, त्यामुळे मग आपण जाऊ शकतो या रेल्वे बोर्डसोबत. दुसरा प्रश्न आहे, आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की भारतामध्ये जे लोक होते, जे आपले समाजसुधारक होते, वेगवेगळे व्यक्ती होते महत्त्वाचे, त्यांनी भारतामध्ये ज्या काही वृत्तपत्रे सुरू केले आहे, मी तुम्हाला प्रेसबद्दल सांगितलं होतं. ठीक आहे, जे प्रेस सुरू केलेले आहे, जे वृत्तपत्र सुरू केलेले आहे, ज्या संघटना सुरू केलेल्या आहे, त्या कोणी सुरू केल्या, कुठे सुरू केल्या, कोणत्या वर्षी सुरू केल्या, हे आपल्याला बघायचे आहे. आता आपण जे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच टॉपिकवर हा दुसरा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे स्टार करून ठेवा की जे काही प्रश्न विचारले जातात त्यामध्ये
वृत्तपत्रे, महिला आणि संघटना या तिन्ही गोष्टींना आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे, हे स्टार करून ठेवा. ठीक आहे, तर आता बघा, हे फ्री प्रेस बुलेटिन नावाचं एक वृत्तपत्र होतं, त्यानंतर सकाळ जे आजही येते ते वृत्तपत्र इथे त्यांनी कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या प्रेसिडेन्सीमध्ये किंवा आपण ज्याला म्हणून कोणत्या प्रांतामध्ये यांनी सुरू केलं होतं हे आपल्याला बघायचं आहे, अशावर प्रश्न आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रावर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. तर मग आता जर वृत्तपत्र म्हटलं तर सकाळ हा मराठी न्यूजपेपर आहे, अर्थातच तो पुण्याला छापला गेला असेल. त्यानंतर तुम्ही बघू शकता की फ्री प्रेस प्रेस बुलेटिन हा कुठेतरी इंग्लिश शब्द वाटत आहे. ठीक आहे, तर हा जर इंग्लिश शब्द आहे तर आपण त्याला बॉम्बेसोबत रिलेट करू शकतो, अशा प्रकारचं लॉजिक आपण लावू शकतो. तर हा जो उत्तर आहे ते झालं बॉम्बे. ठीक आहे, जर आपल्याला माहिती आहे की हे आणि हे आपण इथे याला लॉजिकली कुठेतरी जाऊ शकतो, तर काय करायचं आहे, आपल्याला फक्त जे ऑप्शन्स आहे त्याला फक्त मायनस करत जायचं आहे, प्रोबॅबिलिटीमध्ये खेळायचं आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की पहिल्याचं उत्तर एक आहे आणि चौथ्याचं उत्तर डचं उत्तर चार आहे. तर एक चार म्हणजे काय, की हे जे दोन जे उत्तरं आहे ते आपले आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. आता फक्त उरलं पहिलं ऑप्शन आणि चौथं ऑप्शन. आता या दोन ऑप्शनपैकी एकाला आपल्याला बघायचं आहे. हे बघत असताना आपण विचार करू शकतो, जर तुमचं वाचन चांगलं असेल, तुमचा अभ्यास चांगला झाला असेल, तर तुम्हाला पटकनच माहीत पडेल की आपल्याला इथे क्रॉस गेलं तरीही उत्तर सापडते. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रांवर तुम्हाला विशेषतः फोकस करायचा आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनवर. हां, कमवा आणि शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला होता? कमवा आणि शिकवा. तर आता बघा, इथे शिकवा आहे. शिकवा म्हणजे काय, तुम्हाला इथे शिक्षणाबद्दल विचारलेलं आहे. म्हणजे या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये जेवढे काही शिक्षणाचे आयोग झालेले आहे वेगवेगळे, त्या सगळ्या शिक्षणाच्या आयोगाचा तुम्हाला रिकमेंडेशन काय होत्या किंवा त्यांच्या ज्या काही ह्या होत्या रिकमेंडेशन्स होत्या त्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर बघा, हे वेगवेगळे आयोग आहेत. हे जे राधाकृष्णन आयोग आहे, कोठारी आयोग आहे, मुदलियार आयोग आहे आणि जॉन सार्जेट आयोग आहे. तर हे जे तीनही आयोग आहे, म्हणजे पहिला आयोग, दुसरा आयोग आणि तिसरा आयोग, हे तीनही आयोग भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे आहे. हे फक्त सार्जेट आयोग जो आहे हा फक्त आला होता 1944 म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या 3 वर्षाआधी, म्हणजे एकदम लेटेस्ट आपण म्हणू की लेटेस्ट हे आयोग आहे, हे आपण अभ्यासायचे आहे. हे सगळे आयोग आपण नंतर बघूया. ठीक आहे, तर जे राधाकृष्णन आयोग आहे, सर्वपल्ली राधाकृष्णन जे होते आपले, त्याचे अध्यक्ष होते आणि यांच्या आयोगामध्येच यांनी या गोष्टीचा नारा दिला होता की पहिले कमवा आणि शिकवा. ठीक आहे, तर आपल्याला जर उत्तर माहिती असेल किंवा आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला कळेल की राधाकृष्ण आयोगानुसार कमवा आणि शिकवा या गोष्टीचा त्यांनी धोरणाचा विचार केलेला होता. हे राधाकृष्णन आयोग जे आलं होतं ते 1948 आलेलं होतं. ठीक आहे, तर हे राधाकृष्णन आयोग हे याचं उत्तर आहे. जर तुम्ही बघितलं तर शिक्षण भारताच्या राज्यकारभारामध्ये शिक्षणाचं महत्त्व, त्यानंतर शिक्षणासाठी आलेले वेगवेगळे आयोग, या सगळ्या गोष्टींचा इथे अभ्यास करायचा आहे. एकदम सिंपल आणि सॉर्टिंग पद्धतीने आपण घेणार आहोत सगळं. ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे हा येतो आपला शिक्षणासंदर्भात. त्यानंतर आहे 2017 पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे की भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचं नाव सांगा. तर बघा, हे वेगवेगळे जेवढे काही ऑप्शन्स दिले आहे ते सगळे गव्हर्नर जनरलचे आहेत. म्हणजे भारतामध्ये होऊन गेलेले जेवढेही गव्हर्नर जनरल्स असतील त्या सगळ्यांची लिस्ट आपल्याला बघायची आहे. एकदम घाबरू नका, किंवा खूप सारे गव्हर्नर जनरल्स येऊन गेले आहेत तर कोणाचं कसं लक्षात ठेवायचं, सन कोणतं लक्षात ठेवायचा, कुठून कुठपर्यंत हा येऊन गेला, याच्यामध्ये यांनी काय काय काम केलं, तर हे सगळं विचार जर तुम्ही करत असाल तर एकदम बिंदास राहा, सगळ्या गोष्टी आपण सॉर्ट करूया. तर आता बघा, इथे लिहिलं आहे की भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला. तर कलकत्ता येथून दिल्लीला जी राजधानी आहे ती हलवला गेली होती 1911. ठीक आहे, जर तुम्ही कर्झन बंगालची फाळणी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर केला असेल किंवा तुम्हाला टॉपिक माहिती असेल तर बघा, 1905 जी आहे ती बंगालची फाळणी झाली होती आणि ही बंगालची फाळणीच्या विरोधात जे आपले लालबाल पाल आहे त्यांनी वंगभंग आंदोलन सुरू केलं होतं 1905. ठीक आहे, सरकार जे स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अवलंब केला होता आणि 1905 सरकारला जाणवलं की ही जी बंगालची फाळणी होती ही चुकीची होती, म्हणून त्यांनी
1911 ला त्यांनी ही बंगालची फाळणी रद्द झाली आहे असं त्यांनी घोषित केलं. जेव्हा त्यांनी हा दिल्ली दरबार भरवला होता या दिल्ली दरबारामध्ये त्यांनी असं डिसाईड केलं होतं की या बंगालच्या फाळणीला कॅन्सल करायचं आहे. त्यासाठी त्यांनी जो किंग आहे ब्रिटनचा जो किंग आहे जॉर्ज फाईव्ह याला त्यांनी उपस्थित आमंत्रित केलं होतं भारतामध्ये. आणि त्यामध्ये 1911 दरबारामध्ये त्यांनी असं घोषित केलं होतं की जी राजधानी आहे ती कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात येईल. तेव्हापासून दिल्ली ही भारताची राजधानी बनली आहे 1911 पासून. ठीक आहे, मग आता हा 1911 जो काळ आहे तो कोणाचा असेल हे जर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे जर तुम्हाला गव्हर्नर जनरलची पूर्ण इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही समोर त्यावर टिक करू शकता. तर जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तर हे आहे लॉर्ड हार्डिंग्स दुसरा. याच्या काळामध्ये 1911 दिल्ली दरबार भरला होता. म्हणजे भारतामध्ये येऊन गेलेले जेवढे गव्हर्नर्स असतील, गव्हर्नर जनरल्स असतील आणि व्हाईसरॉय असतील या सगळ्यांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जर नेक्स्ट क्वेश्चन बघितला आपण तर रिकामी जागा हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. सो कम्युनिस्ट पार्टी जी आहे या कम्युनिस्ट पार्टीचं काम काय होतं, त्यानंतर आपण सांगितलं होतं की वेगवेगळे जे पार्टीज आहे भारतामध्ये ज्या संस्था निघून गेल्या आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस तर पूर्ण भारताची मोठी सगळ्यात मोठी अशी पार्टी होती, पण ती असताना काही छोट्या छोट्या पार्टीसुद्धा भारतामध्ये तयार होत्या, उपलब्ध होत्या. तर त्या काढल्या होत्या त्या कोणाकोणत्या व्यक्तींनी काढल्या होत्या, कोणत्या वर्षी काढल्या होत्या आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे किंवा आपण ज्याला म्हणू की मूळ त्याचं जे गाव आहे ते कुठे होतं हे आपल्याला बघायचं आहे. काही गिनाचुन्या पार्टीज आहे त्याच आपल्याला बघायचे आहे, जास्त गुड डिटेल किंवा खोल जायचं काम नाही. तर जर तुम्ही बघितलं तर हे जे एम एन रॉय आहे, या एम एन रॉय यांनी या कम्युनिस्ट पार्टीची जी रचना आहे किंवा जे संस्थापक होते ते हे संस्थापक सदस्य याचे होते. ठीक आहे, तर आपण बघितलं तर हे जे बाकी जेवढे लोक आहे यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडी थोडी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यांना तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की रॉय हे कम्युनिस्ट पार्टीसोबत रिलेट करत होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला आपण तर हा आहे स्थानिक स्वराज्य सरकार. तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं असेल की लॉर्ड रिपन याला आधुनिक भारताच्या जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे याचा जनक म्हणतात. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे काही उद्धार असेल जो करण्याचं काम केलेलं आहे लॉर्ड रिपननी. तर जर तुम्हाला इथे स्थानिक स्वराज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असं जर दिसत असेल तर बघा असा प्रकारचा प्रश्न तलाठीच्या पेपरमध्ये सुद्धा आलेला दिसतो. तर तलाठीच्या पेपरला आलेला प्रश्न होता हा, सेम यांनी गटकमध्ये पण विचारलेला आहे. तर यामध्ये बघा स्थानिक स्वराज्य संस्था जर असेल तर तो येतो आपला लॉर्ड रिपन. ठीक आहे, लॉर्ड लिटन आला होता 1876 पासून तर 1880 पर्यंत आणि जो लॉर्ड रिपन आहे तो आला होता 1880 पासून तर 1884 पर्यंत. तर या चार वर्षाच्या कालखंडामध्ये हा लॉर्ड जो रिपन आहे या लॉर्ड रिपननी बऱ्याचशा गोष्टी चांगल्या भारतामध्ये आणल्या होत्या. एक उदारमतवादी असा लॉर्ड रिपन असा चांगला आपला व्हाईसरॉय होता. बरेचसे चांगले कामं त्यांनी केले, इल्बर्ट बिलला कॅन्सल करणे असो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा उद्धार करणे असो, या सगळ्या गोष्टी त्यांनी, जे प्रेसवर आलेले जे निर्बंध आहे ते काढून टाकणे असो, या सगळ्या गोष्टी या लॉर्ड रिपननी केलेल्या आहे. तर चांगला व्हाईसरॉय किंवा एक उदारमतवादी भारतीयांसाठी चांगला पॉझिटिव्ह ठरलेला जो व्हाईसरॉय आहे ते रिपनला म्हणता येईल. म्हणून मग आता हे जे स्थानिक स्वराज्य सरकार आहे ते रिपनशी कनेक्टेड आहे. म्हणजे परत एकदा गव्हर्नर जनरल या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे. आतापर्यंत बघितले दोन प्रश्न आहे गव्हर्नर जनरलवर आलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर बघा हा जो प्रश्न आहे हा ॲक्च्युली पॉलिटीवर आहे. कारण की पॉलिटीची जर तुम्ही सुरुवात बघितली, संविधान सभा वगैरे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटीमध्ये येतात. ठीक आहे, तर पॉलिटीचं जर बघितलं तर 1946 आहे, त्यामुळे आपण याला हिस्ट्रीमध्ये पण टाकतो आणि पॉलिटीमध्ये पण टाकतो. सो आपण असं म्हणू शकतो की हा जो पेपर आहे, हा जो क्वेश्चन आहे, हा पॉलिटी आणि हिस्ट्री दोघांचाही मिळून आलेला आहे. तर आता जर बघितलं तर हे आहे कॅबिनेट मिशन योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 आला होता. ठीक आहे, एकदम भारत स्वतंत्र होण्याच्या आधी, म्हणजे दुसरं महायुद्ध वगैरे संपून गेलं, ऑगस्ट ऑफर येऊन गेली, क्रिप्स मिशन येऊन गेलं, चले जाव होऊन गेलं, हे सगळं झालेलं असल्यानंतर 1946 फायनली कॅबिनेट मिशन प्लॅन आलं. आणि कॅबिनेट मिशन प्लॅन नंतर जे भारताची जी संविधान सभा आहे ज्याच्या भरोशावर किंवा ज्यामध्ये भारताचं संविधान बनवलं गेलं ती सभा आहे, ती फायनली कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत आलेली आहे. त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की 1946 जर कॅबिनेट मिशन प्लॅन आलं असेल तर जे
अ उत्तर आहे ते आपलं अ ऑप्शन आहे ते बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. जर तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असाल तर पॉलिटीची सुरुवात तुम्हाला या तीन जे पॉईंट्स आहे किंवा तीन ज्या ओळी दिलेल्या आहे त्यापासूनच करावी लागणार. त्यामुळे लक्षात ठेवा पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबरला, दुसरी बैठक झाली होती 11 डिसेंबरला. ठीक आहे, तर जी 9 डिसेंबरची तारीख आहे ती आपली करेक्ट येते. ठीक आहे, जेव्हा तुम्ही पॉलिटीचा अभ्यास कराल तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. नंतर आहे की जे 11 व 17 होतं ते फायनली केव्हा पार पडलं होतं, 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर. या काही बेसिक डेट्स आहे ज्या पॉलिटीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, सोबत हिस्ट्रीमध्ये पण लक्षात ठेवायचे आहे, पण याला पॉलिटीमध्ये जास्त कव्हर केल्या जाते. तर हे 11 व 17 हे सुद्धा बरोबर आहे की ते 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत याला कार्यरत केलं होतं आणि हे जे उत्तर आहे हे सुद्धा आपलं बरोबर येते. त्यामुळे हा ॲक्च्युली पॉलिटीचा प्रश्न आहे पण आपण हिस्ट्रीमध्ये घेतला, काही हरकत नाही आहे. दोनांचं आहे, आपल्याला काय शेवटी उत्तर तर खरंच घ्यायचं आहे, बरोबरच जायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे आपलं उत्तर आहे हे अ ब आणि क म्हणजे तीनही आपले जे पर्याय आहे किंवा जे वाक्य आहे ते बरोबर येतात. ठीक आहे, त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आझाद हिंद फौज किंवा आझाद हिंद सेना. आता आझाद हिंद सेना हे आपण जर 11वी 5वी पासूनचे जे स्टेट बोर्डचे आपण जे पुस्तकं वाचतो त्या 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी हे जेवढे पुस्तकं सगळेजणं वाचायला सांगतात, जे वाचलेच पाहिजे, जे कंपल्सरी आहे, ते वाचत असताना तुम्हाला सुभाषचंद्र बोसबद्दल जेवढी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही काहीही विचार न करता हे सांगू शकता की आझाद हिंद फौजेची जे काही स्थापना आहे ते सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये सुद्धा सापडून जाईल. ठीक आहे, तर गट क आहे त्याच्यामुळे आपण वरवरच या सगळ्या गोष्टींना हात लावायचा आहे. तर आता आझाद हिंद फौज जे आहे, आझाद हिंद सेना आहे, त्याची जी स्थापना आहे ते सुभाषचंद्र बोस यांनी केली होती, तर यांच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले आहे असं दिसते. नंतर आहे 2017चा पेपर घेतला आहे आपण की 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली होती. तर आता मी सांगितलं होतं तुम्हाला 1857चा उठाव, हा जो 1857चा उठाव आहे याला आपल्याला बघायचा आहे. स्पेशली बघत असताना जर तुम्ही भारतासाठी बघत असाल तर 1857च्या उठावाचे दोन भाग करायचे, एक आहे इतिहासाचा, एक आहे भारताचा आणि दुसरा आहे महाराष्ट्राचा. म्हणजे 1857चा उठाव होत असताना भारतामध्ये काय काय झालं आणि 1857चा उठाव होत असताना तो महाराष्ट्रामध्ये कसा झाला, या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. मग आता जर भारतामध्ये काय काय होत आहे हे जर बघितलं तर वेगवेगळे आपले प्रोव्हिन्सेस आहे किंवा वेगवेगळे आपले प्रांत आहे, संस्थान आहे ज्यांनी या उठावामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. जसे झाशीची राणी असेल, हजरत महल असेल, नंतर आपले नाना पेशवे असतील, या सगळ्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्यांनी कोणकोणत्या एरियामधून पार्टिसिपेट केलं होतं, त्यांना कोणी कोणी मदत केली होती, त्यांनी कोणाकोणाला मारलं, या सगळ्या गोष्टींना आपल्याला बघायचं आहे. महाराष्ट्राचा विचार जर केला तर सेम जो फंडा आपण भारताच्या 1857साठी घेत आहे तो सेम महाराष्ट्राच्या 1857साठी सुद्धा घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मग आता यामध्ये म्हटलं आहे की भारताचा, तर आपल्याला प्रश्न विचारला आहे भारतासाठी. तर भारताचा जो 1857चा उठाव आहे त्याचा कारभार चालवण्यासाठी कोणतं पद तयार केलं होतं, तर लक्षात ठेवा की 1773मध्ये पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता. या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये असं म्हटलं होतं की भारताचा जो गव्हर्नर असेल, बंगालचा जो गव्हर्नर असेल तो बंगालचा गव्हर्नर आता काय झाला आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल झालेला आहे. बंगालचा तो पहिले जो बंगालचा गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, बंगालचा गव्हर्नर जनरल बनल्यानंतर तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. ठीक आहे, तर आतापर्यंत जी गोष्ट होती ती फक्त गव्हर्नर जनरलपर्यंतच शाबूत होती. त्यानंतर काय केलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी कुठे चालू आहे, भारतामध्ये चालू आहे. तर भारतामध्ये या सगळ्या गोष्टी चालू असताना ब्रिटनमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी ठरतील किंवा ब्रिटनमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टींची हालचाल होईल, कारण की आपल्याला कंट्रोल कोण करत आहे, ब्रिटन गव्हर्नमेंट करत आहे. त्यामुळे ब्रिटन गव्हर्नमेंटला पण अशी एक गोष्ट जाणवली की 1857च्या उठावासारखा जर असा एखादा उठाव होत असेल तर त्यासाठी आपला जो ईस्ट इंडिया कंपनी आहे जी भारतामध्ये व्यापार करायला आली होती त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी, त्याला त्यावर जी क्राऊन आहे, ब्रिटिश क्राऊन आहे, त्याचं कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला आणखी एक पद निर्माण करणे जरुरी आहे. म्हणून 1857चा उठाव झाल्यानंतर भारतामध्ये हे गव्हर्नर जनरल तर होतेच, ते तर आपल्याला आधीपासून बघायला मिळतात की भारतामध्ये गव्हर्नर होते, गव्हर्नर जनरल होते, बंगालचा गव्हर्नर जनरल होता, मग भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तर ह्या सगळ्या पदांसोबतच आता 1857च्या उठावानंतर त्यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचं किंवा
भारत मंत्री किंवा त्यालाच म्हणतात भारत राज्य सचिव या एका बोर्डची किंवा या एका व्यक्तीची स्थापना केलेली होती. मग आता हा सेक्रेटरी ऑफ स्टेट काय करेल, तर हा सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण असेल, जो ब्रिटनचं गव्हर्नमेंट आहे, ब्रिटनचं जे संसद आहे त्याचा एक कॅबिनेट मिनिस्टर असेल, कॅबिनेट मंत्री असेल. आणि हा कॅबिनेट मंत्री काय करेल, तर भारताचं जे डिपार्टमेंट आहे, ज्या आता ब्रिटनमधले लोक ब्रिटनमध्ये बसून भारतासाठी जो राज्यकारभार चालू आहे ते बघतील. ठीक आहे, मग आता सगळेजणं भारतामध्ये जाऊन तर सगळ्या गोष्टी बघणार नाही, तर त्यासाठी काय आहे की त्यांनी एका व्यक्तीला इथे भारतामध्ये पाठवलं आहे, ज्याला आपण गव्हर्नर जनरल म्हटलं आहे किंवा व्हाईसरॉय म्हटलं आहे. तर आता ह्या गव्हर्नर जनरलच्या गोष्टींना जर कंट्रोल करायचं असेल तर हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे किंवा भारतमंत्री आहे किंवा राज्य सचिव आहे तो ब्रिटनमध्ये बसून एक मिनिस्टर या सगळ्या गोष्टींना, भारतामधल्या गोष्टींना कंट्रोल करायचं काम करत आहे. फक्त यांना भीती या गोष्टीची होती की 1857 उठावाच्या आधी ज्या काही गोष्टी ईस्ट इंडिया कंपनीने करून ठेवली आहे, म्हणजे जे काही शोषण असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या शोषणाचा जो काही भडका आहे किंवा ज्वालामुखी आहे तो म्हणजे काय होता, आपला 1857 उठाव. अशा प्रकारचा उठाव परत होऊ नये आणि ईस्ट इंडिया कंपनीने ज्या काही गोष्टी करून ठेवल्या आहेत चुकीच्या असेल किंवा ज्या काही गोष्टी त्यांनी आर्थिक करून ठेवल्या असतील, गडबड करून ठेवली असेल, त्या गडबड झालेल्या सगळ्या गोष्टींना आता ईस्ट इंडिया कंपनीला आळा घालण्यासाठी आणि जे क्राऊन आहे, जो सम्राट आहे, ब्रिटिशचं जे गव्हर्नमेंट आहे त्याचं कंट्रोल भारत वर ठेवण्यासाठी यांनी ईस्ट इंडिया कंपनीने ही सेक्रेटरी ऑफ स्टेट, सॉरी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदाची निर्मिती केलेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा, जे 1857 उठावानंतर भारतामध्ये ज्या काही चेंजेस झालेले आहे, भारतामध्ये जे काही बदल झालेले आहे त्यामध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या गोष्टीचा सुद्धा उल्लेख होतो किंवा नियोजन केलेलं होतं. ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे एक, लेफ्टनंट गव्हर्नर. हा लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे, या लेफ्टनंट गव्हर्नरला आपण बघू की भारतामध्ये गव्हर्नर जनरल असताना आणखी एक पद स्थापन केलं होतं की जास्त ताण गव्हर्नर जनरलवर येऊ नये, गव्हर्नरवर येऊ नये, म्हणून लेफ्टनंट गव्हर्नरची इथे स्थापना केली होती. काही काही प्रांत असे होते, काही काही भाग असा होता की जिथे लेफ्टनंट गव्हर्नर होता. चीफ कमिशनर आपण बघू, चार प्रकारचे चीफ कमिशनर एरिया होते ते बघूया आपण. ठीक आहे, त्यानंतर परराष्ट्रमंत्री, परराष्ट्रमंत्री वगैरे हे तर आता चालते, पण तेव्हाच्या काळामध्ये जो काही मंत्री होता तो कॅबिनेट मिनिस्टर, सेक्रेटरी ऑफ स्टेट असं समजल्या जायचं. ठीक आहे, तर उत्तर आहे आपलं एक. ठीक आहे, 1857 उठाव हे जे टॉपिक आहे या टॉपिकवर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन. आता बघा, हे वेगवेगळे व्यक्ती आहे, ह्या वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याला अभ्यासायचं आहे. हे दीनबंधू मित्र बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल, ठीक आहे, आणि सेनापती बापट. तर आता यांनी वेगवेगळ्या उठावांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये किंवा वेगवेगळे लढांमध्ये भाग घेतलेला आहे, पार्टिसिपेट केलेलं आहे. तर आता तुम्ही जर हे सेनापती बापट जर बघत असाल तर हे महाराष्ट्राला बिलॉंग करतात. तर मी जसं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक येऊन गेले, महाराष्ट्रातले मोठे जे थोर सेनापती होते, आपण ज्याला म्हणून की स्वातंत्र्य सैनिक होते, वेगवेगळे नेते होते, समाजसुधारक होते, त्यांचा अभ्यास करायचा आहे. आता यांना विचारलं आहे की सेनापती बापट, आता हे तुम्हाला माहिती आहे की हे महाराष्ट्राचे होते, बापट नाव आहे तर महाराष्ट्राचे असतील. ठीक आहे, एक लॉजिक लावू आपण. तर इथे तुम्हाला दिसतंय की मुळशी नावाचं गाव इथे दिलेलं आहे. ठीक आहे, मुळशी पॅटर्नचं मुळशी. ठीक आहे, तर आता हा जर तुम्ही विचार केला की सेनापती बापट आहे आणि मुळशी पण दिसत आहे, तर काय हरकत आहे की आपण यांना एकत्र करू, असं जर विचार करून जर तुम्ही याच्यासोबत जर याची जोडी लावली, ठीक आहे, जर तुम्हाला माहिती आहे की बापट आहे आणि यांनी महाराष्ट्रातल्या मुळशी सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता, जर तुम्ही हे लॉजिक लावत असाल आणि बघत असाल की ड दोन कुठे दिसते का, दिसते. ठीक आहे, तुम्हाला बाकी बघायची गरज नाही, तुम्ही इथे याला सरळ क्लिक करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही जोडा लावा बघता तेव्हा चारपैकी जे चार आपल्याला ऑप्शन्स दिलेले असतात त्यापैकी बघायचं की जवळपासचं कुठे दिसते का, जर दिसलं तर सरळ क्लिक करायचं आणि समोर चलायचं. ठीक आहे, मग आता जर बघितलं तर हे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह जो झाला होता त्यामध्ये पार्टिसिपेट केला आहे. वल्लभभाई पटेल गांधीजींच्या काळांमध्ये होते, तर जेव्हा आपण गांधीजी वगैरे बघू तेव्हा त्यांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, नंतर आहे इंडियन असोसिएशन. इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणते विधान बरोबर आहे, तर पहिलं आहे की संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता. तर बघा, परत जे समाजसुधारक आहे यांचं नाव आलेलं आहे दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी यांनी ॲक्च्युली यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नव्हतं, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी स्पेशली जे कलकत्त्यामधले कलकत्ता प्रेसिडेन्सीचे होते त्यांनी यावर विचार केलेला आहे किंवा त्यांनी यांचा यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, पुढाकार घेतला होता. त्यामुळे जर इंडियन असोसिएशन हे तर माहिती असेल तर हे लक्षात ठेवा, हे जे इंडियन असोसिएशन आहे हे कलकत्त्याचं किंवा कलकत्ता प्रॉव्हियन्स किंवा बंगाल प्रॉव्हियन्सचं
जो पार्ट आहे तो आहे होतो, ठीक आहे. तर आता हे जे इंडियन असोसिएशन आहे यामध्ये दादाभाई नौरोजी कुठेच येत नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की अ हे ऑप्शन आपलं चुकीचं आहे. तर नेम बघायचं की यामध्ये अ बरोबर अ बरोबर अ बरोबर कुठे दिसत आहे, तर आता इथे अ बरोबर दिसत आहे म्हणजे हे ऑप्शन आपलं चुकलं नाहीच आहे, ठीक आहे. इथे परत आपल्याला अ बरोबर दिसत आहे म्हणजे हे पण ऑप्शन आपलं गेलं. आता बघायचं आपल्याला की पहिलं आणि दुसरं ऑप्शन तर माझं नाही आहे, आता बघायचं आहे मला फक्त तिसरा आणि चौथा ऑप्शन. त्यासाठी मला बघायचं आहे ब आणि क, इथे बघायचं आहे ब आणि ड, म्हणजे मला हे माहिती आहे की ब इथे पण आहे ब इथे पण आहे, म्हणजे माझं न वाचता मला हे माहिती आहे की ब बरोबर आहे, मला ब वाचायची गरज नाही, इथे आपला टाईम वाचतो. आता बघायचं आहे मला क आणि ड, कारण की इथे ड आहे आणि इथे क आहे. तर क आणि ड मध्ये जर बघितलं तर फिरोज शाह मेहता आणि के टी तेलंग यांनी ही संस्था चालवली आणि ड मध्ये आहे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरता वयोमर्यादा वाढवण्यासाठी यांनी प्रयत्न केले. तर ड जे उत्तर आहे ते बरोबर आहे. स्टार्टिंगचं जे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी जे वय होतं ते खूप कमी होतं, कालांतराने त्यांनी 19 पहिले ते 23 होतं, 23 21 केलं, 21 19 केलं. आता हे जे लोक होते यांचं म्हणणं होतं की 19 वर्षाचा मुलगा एक जी परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण करून आणि जी एक्झाम व्हायची ती लंडनला व्हायची. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 19 वर्षाचा मुलगा एवढं 7 समुद्र पार करून लंडनमध्ये जाईल, परीक्षा देईल, पास होईल, त्यानंतर त्याला पोस्ट मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी एका 19 वर्षाच्या मुलासाठी ते पॉसिबल नाही आहे. आणि सोबतच असं पण होतं की देवाची जी आर्थिक परिस्थिती होती भारताची भारतीयांची ही एवढी नव्हती की ते लंडनला जाऊन अभ्यास करतील, पेपर देतील, ठीक आहे. तर त्यामुळे यांनी जी यांची ॲक्च्युअल जी आपण ज्याला म्हणू की रिक्वेस्ट होती किंवा डिमांड होती ती होती की त्यांची जी वयोमर्यादा आहे ती 19 पेक्षा 20, 21, 22, 24 अशी करायला पाहिजे. त्यामुळे याचा जो ऑप्शन आहे ड हे सुद्धा येथे बरोबर येते. त्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे की ब बरोबर आहे आणि ड सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही ऑप्शन 4 सोबत जाऊ शकता. हे सगळं माहीत असण्यासाठी तुम्हाला हे इंडियन असोसिएशन जे आहे या इंडियन असोसिएशनबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. इंडियन असोसिएशन जर तुम्हाला म्हटलं आहे तर त्यांनी ज्या वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहे या तुम्हाला वाचायच्या आहे. कोणी स्थापन केल्या, कोणत्या वर्षी स्थापन केल्या आणि त्या स्थापन करत असताना त्याची जी प्रेसिडेन्सी होती किंवा जे प्रोव्हिन्स होतं ते प्रोव्हिन्स त्यांनी कोणकोणत्या प्रोव्हिन्समध्ये त्यांनी स्थापन केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट चौथं. ओके, चॅट आपली ही डिस्कनेक्ट केलेली आहे, ठीक आहे. रिकनेक्ट करतो आहे आपण, ठीक आहे. ओके, त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. आपण चॅट डिस्कनेक्ट केले आहे का, झालेलं आहे ते. ओके, बघा चौथा प्रश्न आहे की तर चौथा जो प्रश्न आहे तो आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. तर बघा 1885 इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली होती आणि इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाल्यानंतर त्यांनी जे ब्रिटिश लोकांनी त्याच्यासाठी समर्थन दाखवलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की ठीक आहे काही हरकत नाही, अशा प्रकारची संस्था जर भारतीयांनी तयार केली असेल तर आम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण हळूहळू करता करता ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे किंवा जी आपली राष्ट्रसभा आहे ही राष्ट्रसभा चांगल्या प्रकारचा जोर पकडू लागली पूर्ण भारतामध्ये, ही कमीच वेळामध्ये लोकप्रिय झाली आणि यांच्या ज्या डिमांड्स होत्या सुरुवातीचा काळ तर मवाळ होता, ठीक आहे. मवाळ काळखंड म्हणजे दादाभाई नौरोजी आणि बाकी लोकांचा की जेणेकरून त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं किंवा एवढीच त्यांची डिमांड होती की पिटिशन द्यायचं किंवा आपली जी डिमांड आहे ती एका कागदावर लिहून द्यायची आणि ती ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या टेबलवर नेऊन ठेवायची आणि त्यानंतर त्यावर रिक्वेस्ट करायची की आमच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या पूर्ण करा. तर हा जो मवाळ कालखंड होता ह्या मवाळ कालखंडामध्ये पण जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ती खूप जास्त पॉप्युलर होत गेली. पहिलं जे अधिवेशन आहे ते भरलं होतं मुंबईला, ते चांगल्या प्रकारे पॉप्युलर झालं. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अधिवेशनामध्ये जी गर्दी आहे जी भारतीयांनी जी गर्दी केली होती ती खूप मोठ्या प्रमाणात केली होती आणि लोकांना राष्ट्रवाद
किंवा राष्ट्रीय शिक्षण किंवा जो आपला उदारमतवाद आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सांगायचे किंवा त्यांना त्या गोष्टींची जाणीव केला करून द्यायचे जे आपले राष्ट्रीय नेते होते ते. मग आता या सगळ्या गोष्टींची जी ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे किंवा ब्रिटिश अधिकारी आहे यांना भीती वाटत होती आणि त्यांना असं वाटत होतं की ह्या जर गोष्टी अशाच जर वाढत राहिल्या, इंडियन नॅशनल काँग्रेस जर अशीच वाढत राहिली तर कदाचित ही ब्रिटिश गव्हर्नमेंटला कुठेतरी तडा देऊ शकते. म्हणून मग त्यांनी पहिलं अधिवेशन झालं, दुसरं अधिवेशन झालं, तिसरं अधिवेशन झालं, हे जे तीन अधिवेशनं होते हे तीन अधिवेशन बरोबर त्यांनी पार पाडले. पण जे चौथं अधिवेशन होतं त्या चौथ्या अधिवेशनापासून त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेस ही रुतत गेली आणि म्हणून मग त्यांनी जागा मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर बघा 85चं जे अधिवेशन झालं होतं, ठीक आहे, 85चं अधिवेशन झालं होतं बॉम्बेला, त्यानंतर जे दुसरं अधिवेशन झालं होतं ते झालं होतं कलकत्त्याला, नंतर जे तिसरं अधिवेशन झालं होतं ते मद्रासला आणि जे चौथं अधिवेशन झालं होतं ते झालं होतं अलाहाबादला. त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की अलाहाबादचं हे झालं 85वं, हे झालं 86, हे झालं 87 आणि हे झालं 88वं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे जे 1888चं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये ब्रिटिश सरकारने आता तडा देणं किंवा त्याला बंद करण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. त्यामुळे हे जे दुसरं ऑप्शन आहे हे करेक्ट येते. आपण जे INC हा जो विषय बघितला होता किंवा हे जे टॉपिक बघितलं होतं INC अंडर या सगळ्या गोष्टी येतात, ठीक आहे, ओके. तर INC आपल्याला मुळातून बघायची आहे, त्याचे तीन कालखंडसुद्धा बघायचे आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, इथे लिहिलेलं आहे सविनय कायदेभंग. तर आता हे माहिती आहे की गांधीयुग सुरू झालं होतं 1915 गांधीजी आले होते, 1917-18 त्यांनी जे आपला स्वातंत्र्याचा लढा आहे तो सुरू केला होता. चंपारण्य असो, अलाहाबादचा लढा असो, अहमदाबादचा लढा असो किंवा खेडाचा लढा असो, यानंतर त्यांनी जे असहकार चळवळ असो, सविनय कायदेभंग असो, त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह असो, या सगळ्या सत्याग्रहाला सुरुवात केलेली होती. आता हा जो सविनय कायदेभंग हा जो चळवळ आहे ही त्यांनी 1930 भारतामध्ये सुरू केलेली होती. 1930 आधी 1920 त्यांनी असहकार चळवळ सुरू केली होती. तर 1930 चळवळीसाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तर 1930 जी चळवळ होती त्यांनी ती सविनय कायदेभंगाची दांडी यात्रा किंवा आपण ज्याला म्हणून मिठाचा सत्याग्रह, धरासना सत्याग्रह या सगळ्यांशी रिलेट केलेला आहे. तर आता जे सविनय कायदेभंग म्हणू तर यामध्ये आहे खान अब्दुल गफार खान. तर आता हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हे जे खान अब्दुल गफार खान आहे यांना सरहद्द गांधी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जो भारताचा जो इतिहास आहे, भारताचा जो मॅप आहे, यामध्ये आहे आपलं NWFP, म्हणजे त्याला म्हणतो आपण नॉर्थ वेस्ट फ्रंट प्रोव्हियन्स, त्यालाच आपण म्हणतो जी सरहद्द प्रांत आहे तो. तर जो सरहद्द प्रांत आहे, वायव्य सरहद्द प्रांत, तर वायव्य सरहद्द प्रांतामध्ये हे जे खान अब्दुल गफार खान होते हे इथे कार्यरत होते. ते लाल कपडे घालायचे, त्यांनी इथल्या लोकांना जे राष्ट्रवाद आहे त्या गोष्टींची त्यांनी, त्या तत्वाची त्यांनी ओळख करून दिली. आणि हे जे खान अब्दुल गफार खान आहे यालाच आपण वायव्य सरहद्द गांधीसुद्धा म्हणतो. त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की जर गांधीजींचा काळ आहे तर इथे सविनय कायदेभंगामध्ये हे खान अब्दुल गफार खानसुद्धा ॲक्टिव्ह असतील. त्यामुळे हा जो पहिला ऑप्शन आहे आपल्याला बरोबर येते. दुसरं ऑप्शन आहे महात्मा गांधींनी कैसरे हिंद पदवी सरकारला परत केली. तर हे जे सविनय कायदेभंगाची चळवळ आहे या काळामध्ये त्यांनी त्यांची पदवी दिलेली नव्हती. तर 1919 जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता त्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात त्यांनी कैसरे हिंद ही पदवी त्यांना परत केलेली होती. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे इथे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला जालियनवाला बाग माहिती असायला पाहिजे, जालियनवाला बाग कशासाठी आला होता हे माहिती असायला पाहिजे, आणि सविनय कायदेभंग कधी झाला, कशासाठी झाला, कुठून सुरू झाला या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. सो सविनय कायदेभंग हे इथे ब ऑप्शन चुकीचं आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे, ठीक आहे. तर आता जेव्हा तुम्ही ऑप्शन्स बघता तर नेहमी हिस्ट्रीमध्ये ऑप्शन बघत चला. जेव्हा तुम्ही ऑप्शन बघता तेव्हा तुम्हाला काय नाही वाचायचं आहे किंवा कशाला खोडायचं आहे हे कळेल, प्रोबॅबिलिटीने चालत राहा. तर आता अ बरोबर आहे म्हणजे इथे अ आहे, इथे बरोबर आहे हे वाचू शकतो आपण. अ आहे, बरोबर आहे, इथे जाऊ शकतो आपण. इथे अ कुठेच आलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला वाचायची गरज नाही. इथे पण अ कुठेच आलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला हे पण वाचायची गरज नाही. म्हणजे आता फक्त आपल्याला या 1 आणि 3 या दोन ऑप्शन्समध्ये बघायचं आहे. तर आता इथे अ क अ क इथे क क झालेलं आहे रिपीट. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की क हे 100% खरंच आहे, म्हणजे बरोबरच आहे. क वाचायची आपल्याला गरज नाही. आता सरळ जायचं ड वर, कारण की या ड वरून आपल्याला माहिती पडेल की आपल्याला ऑप्शन ए चूज करायचं आहे की 3 चूज करायचं आहे. त्यामुळे आपल्याला या अ अ क क शी काही घेणं नाही. अ बरोबर आहे माहिती आहे, ब दिलेलाच नाही आहे, क आपल्याला
ब चुकीचा आहे माहिती आहे आपल्याला, कारण की ती कैसरी हिंद तेव्हा नव्हती. आणि ड क ऑलरेडी आपल्याला दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, वाजायची गरज नाही. सरळ ड वर जायचं आणि क्लिक करायचं. तर ड काय आहे? स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी. तर हे उत्तर बरोबर आहे. कस्तुरबा गांधी असो, महात्मा गांधींच्या मिसेस, किंवा मग सरोजिनी नायडू असो, या सगळ्यांनी जे धरासना सत्याग्रह जो होता, या सत्याग्रहामध्ये यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर सविनय कायदेभंगाच्या वेळी या दोन लेडी होत्या, यांनी आपलं काम केलं आहे हे तुम्हाला जर लक्षात असेल, माहिती असेल, तर तुम्ही सरळ इथे या ऑप्शनला क्लिक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. मराठवाड्यातील पाथरी गावचा गावचे देवीदास कांबळे हे पुढारी होते. तर या सगळ्या गोष्टी काही लॉजिकल असतात, काही गोष्टी तुम्ही लॉजिकली विचार करू शकता. कुठेतरी तुम्ही क्ल्यू जर तुम्हाला असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. तर याचं उत्तर आहे मातंग. हे मातंग समाजाचे पुढारी होते. ठीक. त्यानंतर आहे नेक्स्ट खाकसार. आता काही अशा गोष्टी आहे ज्या पहिल्यांदा आपण ऐकतो, किंवा अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या पुस्तकामध्ये जे वाचण्याच्या लिस्टमध्ये नसतात किंवा त्या वाचल्या जात नाही, तर अशावेळी आपण लॉजिक लावू शकतो. तर लॉजिक लावताना लक्षात ठेवा, जर खाकसार असं असेल तर खाकसार म्हणजे तर खाकसार हा जो विषय आहे किंवा खाकसार हे जे लढा आहे किंवा संघटना आहे, ही मुसलमान लोकांची लढाऊ संघटना होती. आता बघा, असे बरेचसे प्रश्न असतात, आपल्याला नाव नाही लक्षात राहत किंवा नाव आपल्या वाचण्यातून नसते, अशावेळी आपण एक लॉजिक लावून म्हणा किंवा अशा गोष्टींचा आपण अवलंब करून उत्तर बरोबर क्लिक करायचं. तर आता इथे हिंदू पण आहे, शीख पण आहे आणि गुरखे पण आहे. तर खाकसार हे नाव जे आहे ते मुसलमानांशी रिलेट करते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता परत इथे येतात संघटना. तर या संघटना ज्या आहेत त्या संघटना आपल्याला बघायच्या आहे. मी आधी पण सांगितलं होतं की आपल्याला संघटना लक्षात ठेवायच्या आहे. संघटना, व्यक्ती, महिला, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि 1857चा उठाव, या पाच टॉपिक आपले आतापर्यंत झालेले आहे. नेक्स्ट आहे विदर्भात हिंदुस्थान लाल सेनेची स्थापना पुढील व्यक्तींनी केली होती. तर बघा, आता हे विदर्भात आहे. ठीक आहे. विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हटला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी विदर्भ विचारला आहे. तर जे लोक विदर्भाला बिलॉंग करतात किंवा ज्यांना विदर्भाबद्दल इन्फॉर्मेशन असेल किंवा नसेल, त्या सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये विदर्भातले जे काही व्यक्ती होते, ज्या काही व्यक्तींनी काम केलेलं आहे, त्यापैकी विशेष खूप लिमिटेड नावं आहे, असे काही भरपूर नावं नाही आहे की जे विदर्भामध्ये होऊन गेलेले आहे. तर जे काही बेसिक लोक होते, त्या बेसिक लोकांचं इथे नाव दिलेलं आहे. तर इथे लाल सेना हे लक्षात ठेवा, हिंदुस्थानची लाल सेना. जवाहरलाल नेहरूच्या काळामध्ये लाल सेना बऱ्याच प्रमाणात, गांधीजींच्या काळामध्ये लाल सेना बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेली होती. ठीक आहे. तर ही जी लाल सेना आहे, याला जर आपण पहिलं बघितलं तर मदनलाल बागडी, विनायक दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी हे जे तिघं जण होते, हे नाव विदर्भासाठी प्रामुख्याने दिसतात. ठीक आहे. तर जे पहिलं ऑप्शन आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, इथे राजगुरू सुखदेव आहे. सुखदेव आणि राजगुरू हे सगळे जे लोक होते हे क्रांतिकारक होते. ठीक आहे. तर हे लाल सेनेशी इथे रिलेट करत नाही. ठीक आहे. तर एकच ऑप्शन आहे ज्यामध्ये आपल्याला राजगुरू सुखदेव दिसत नाही, तर ते आहे ऑप्शन एक, ज्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे आहे मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर. बघा, मी परत म्हटलं होतं की विदर्भावर प्रश्न विचारले आहे. पहिला प्रश्न जो झाला होता तो विदर्भावर होता, हा प्रश्नसुद्धा विदर्भावर विचारलेला आहे. तर आपले जे पहिलं आधीचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये हे चार जे तीन नावं आहे, या तीन नावांना आपल्याला हायलाईट केलेलं होतं. आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा परत सुद्धा आपल्याला हे जे मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर आहे हे सुद्धा विदर्भाशी कनेक्टेड आहेत, त्यामुळे यांचं सुद्धा नाव विदर्भासोबत रिलेट केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डलहौसी. आता हा जो डलहौसी आहे हा कोण होऊन गेला होता, तर भारताचा गव्हर्नर जनरल. म्हणजे 1857चा उठाव होण्याच्या आधीचा जो साम्राज्यवादी गव्हर्नर जनरल होता तो होता डलहौसी. तर आता या हे माहीत असायला पाहिजे की डलहौसीने जे काम केलं होतं ते 1857च्या उठावासाठी खूप जास्त मॅटर करत होतं. मग आता यांनी हे जे काही धोरण केलेले आहेत तर ते आहे साम्राज्यवादी धोरण, कारण की तो खूप जास्त साम्राज्यवादी मताचा होता. त्याला त्याचा स्वतःचा विस्तार जो आहे, जो ब्रिटिश गव्हर्नमेंटचा जो विस्तार आहे तो भारतामध्ये वाढवायचा होता. तर त्याचं साम्राज्यवादी धोरण असेल, तैनाती फौज असेल, दत्तक वारसा असेल, हे सगळे ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहे त्या भारताचा विस्तार वाढवण्यासाठी केल्या होत्या. आता हे जे तैनाती फौज आहे, तैनाती फौजमध्ये काय की जे काही संस्थानं असतील जे भारतामध्ये आहेत होते,
तर हे जे भारतामधले जेवढे संस्थान असतील त्यांनी काय करायचं, स्वतःची आर्मी बाजूला ठेवायची आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटची जी आर्मी आहे ती भाड्याने घ्यायची, याला म्हणतात तैनाती फौज. ठीक आहे. आणि दुसरा आहे दत्तक वारसा नामंजूर, म्हणजे असे जेवढे संस्थानिक असतील ज्यांना स्वतःचा पुत्र नसेल, वारसा नसेल, ज्यांनी कोणा दुसऱ्याचा जो मुलगा आहे वारस आहे तो दत्तक घेतला असेल, तर असे जेवढेही संस्थानं असतील त्या सगळ्यांचे जे संस्थान असतील ते खालसा केल्या जातील किंवा व्यपगत केल्या जातील किंवा त्याला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असं सुद्धा म्हणतात, ते लॅप्स होतील. म्हणजे ज्यांना स्वतःचा वारस पुत्र असेल असे संस्थानं आता फ्री राहू शकत होते. ज्यांनी ज्यांनी त्यांची मुलं दत्तक घेतलेले असतील त्या सगळ्यांना आता ब्रिटिश गव्हर्नमेंट अंतर्गत किंवा प्रांतामध्ये इन्क्लूड केलेलं होतं. त्यामुळे बरेचसे जे संस्थानं होते त्यांचं मन दुखलं गेलं, त्यांना स्वतःचा जो अधिकार आहे, स्वतःचं जे राज्य आहे ते सोडावं लागलं. आणि हेच कारण होतं की 1857 उठावामध्ये संस्थानिक लोकांनी सुद्धा भाग घेतला होता. ठीक आहे. तर आता हे जे त्यांचं तैनाती फौज आहे, दत्तक वारसा आहे, तर हे कशाचं कारण असेल, तर हे कारण कशाचं असेल, हे आर्थिक असेल का? नाही. कारण की हे काय आहे, संस्थानिकांचं आहे, तर संस्थानिकांचं आर्थिक नुकसान हे समजलं जाईल का? नाही. आर्थिकपेक्षा त्यांचं जे राजकीय आहे, त्यांचा जो व्यवहार आहे, राज्यकारभार आहे, तो त्यांच्या हातून निसटून गेला. तो कोणाच्या अंडर गेला होता? गव्हर्नर जनरलच्या अंडर गेला. त्यामुळे आपण हे समजू शकतो की त्यांचा जो राजकीय भाग होता किंवा त्यांचं जे राजकीय धोरण होतं, जे ते स्वतःच्या राज्यामध्ये बॉस होते, स्वतःच्या राज्यामधले ते राजकुमार होते, राजे होते, त्यांच्या अंडर सगळं काम चालायचं, हे सगळं त्यांना आता सोडून द्यावं लागलं. का? फक्त की त्यांनी जी आपली फौज आहे ती दुसरीकडे दिली आहे म्हणून, किंवा दुसरी फौज त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटची फौज त्यांनी आणली आहे म्हणून, किंवा त्यांना दत्तक पुत्र नाही आहे म्हणून, त्यांना स्वतःचा पुत्र नाही आहे किंवा दत्तक पुत्र त्यांनी घेतला आहे म्हणून, या दोन गोष्टींसाठी त्यांना स्वतःचं राज्य हे सोडावं लागलं म्हणून आपण त्याला राजकीय कारण असं म्हणू शकतो. सामाजिक हे मुळीच नाही आहे, आर्थिक नाही आणि लष्करी पण नाही. तुम्ही हे समजू शकता जर इथे फौज म्हटलं आहे तर हे फौज कदाचित लष्करी असू शकते, पण असं नाही, ते एकमेव कारण नव्हतं. तर याचं उत्तर आहे राजकीय. ठीक. नेक्स्ट आहे, सर 1925 खाडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले, त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते? तर बघा, मी परत सांगितलं तुम्हाला प्रेस, प्रेस म्हणजे आपलं वृत्तपत्र. तर तुम्हाला हे परत परत सांगते मी की वृत्तपत्र जे आहे ते वृत्तपत्र कोणी काढले, कधी काढले, कोणत्या एरियामध्ये काढले, कोणत्या विषयांवर काढले आणि कोणत्या लँग्वेजमध्ये काढले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने बघायच्या आहे, पाठ करायच्या आहेत. तर पाठ करताना तुम्हाला जर असा 1925 प्रश्न विचारला असेल आणि जर तुम्हाला नवा काळ हा कोणी काढला आहे हे जर माहिती असेल तर त्यामधले विषय हे अ आणि क याच्याबद्दल आहे. तर बघा, शिक्षण आणि चित्रपट. बघा, चित्रपट वगैरे या सगळ्या गोष्टी तेव्हा जास्त मंजूर केल्या जात नव्हत्या किंवा कोणाला इंटरेस्ट नव्हता त्या काळामध्ये. ठीक आहे. तर चित्रपट हा जो ड ऑप्शन आहे हे कुठेही आपलं येत नाही. लॉजिक लावण्यासारखी गोष्ट आहे, ड इथे येत नाही. ठीक आहे. म्हणजे हे ऑप्शन आपलं नाही. आपल्याला अ माहिती आहे की अ व्यापाराबद्दल बोललेला आहे, त्यामुळे आपण अ इथे येतो आणि अ इथे येतो, त्यामुळे आपल्याला या दोन गोष्टींना बघायचं आहे, 1 आणि 4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्धा शिक्षण योजना. बघा, वर्धा शिक्षण योजना म्हणजे ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे हा कॅन्सल केलेला होता. ठीक आहे. कॅन्सल केलेला प्रश्न आहे कारण की यामध्ये जे ऑप्शन दिलेलं आहे ना ते अ ब क आणि ड असं पाहिजे होतं, असं ऑप्शनच नव्हतं, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केलेला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण. परत हा जो रास्त गोफ्तार आहे, ज्ञान सिंधू आहे, ज्ञान प्रकाश आहे, नेटिव्ह ओपिनियन आहे, हे सगळे आपले न्यूजपेपर आहेत किंवा वृत्तपत्र आहेत. परत सांगते तुम्हाला, वृत्तपत्रांवर विचार करा. त्यानंतर नेक्स्ट आहे, पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोणते सहभागी झाले होते? याच्या आधी आपण जेव्हा बापट म्हटलं होतं सेनापती बापटबद्दल होतं. ठीक आहे. आणि हे सेनापती बापटची जोळी आपण मुळशीसोबत लावली होती. ठीक आहे. हाच प्रश्न परत रिपीट झाला आहे कारण की हे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं म्हटलेलं आहे म्हणून. तर आता हा जो पांडुरंग बापट हे जे व्यक्ती आहे यांच्यासोबत कोण होतं, तर यांचे जे मित्र होते ते होते तातासाहेब करंदीकर. त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन असणे जरुरी आहे. नेक्स्ट जर बघितलं तर लॉर्ड डलहौसी. तर आता हा जो डलहौसी आहे हा बघा रिपीट झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जे डलहौसीचं जे धोरण आहे ते कशासाठी, जे 1857 उठावासाठी काय कारणीभूत असेल डलहौसीचं धोरण. तर आता इथे परत डलहौसीबद्दलचा प्रश्न विचारला आहे. यांनी आपल्या पूर्ण साम्राज्यवादी धोरणांमध्ये काही जे महत्त्वाचे कामं आहे किंवा जे चांगले कामं आहे ते भारतासाठी केलेले होते. आता यामध्ये रेल्वेचा पण येतो. ठीक आहे. सार्वजनिक बांधकाम म्हणजे PWDचा पण उल्लेख असतो. त्यानंतर तार विभाग पण आहे आणि पोस्ट कायदा पण आहे. म्हणजे जर बघितलं तर डलहौसी
एनओसीनी या चारही गोष्टींवर हात लावलेला आहे किंवा सुधारणा केलेल्या आहे, त्यामुळे हे चारही ऑप्शन बरोबर येतात. सो आपल्याला जो गव्हर्नर जनरल आहे त्यावर विचार करायचा आहे. नेक्स्ट आहे इसवी सन 1852 महाराष्ट्रात, बरं, परत महाराष्ट्र आलेला आहे, झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? तर सगळी जी असोसिएशन आहे ते लक्षात ठेवायचं, BA बॉम्बे असोसिएशन, महाराष्ट्रातली पहिली BA बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे, काही गोष्टी आहे लक्षात ठेवण्यासारख्या, त्या अशाच लक्षात ठेवायच्या, महाराष्ट्र BA. नंतर आहे मुंबई येथे इसवी सन 1867 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? तर बघा, इथे परत मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि परत आहे इथे प्रार्थना समाजाची स्थापना. मी तुम्हाला परत परत सांगते, ज्या ज्या संस्था तयार झाल्या आहेत त्यांचे संस्थापक लक्षात ठेवा. तर इथे जो व्यक्ती आहे ज्यांनी स्थापना केली होती ते आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. त्यानंतर आहे 30, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोगांना मलपट्टी आणि औषध पाणी देण्याची सुधारणा कोणी केली होती? तर इथे परत आहे आपले समाज सुधारक. ठीक आहे, तर हे जे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आहे यांनी याची सुरुवात केली होती. तर आता परत आपले जे समाज सुधारक आहे स्पेशली महाराष्ट्राचे, त्यावर आपल्याला परत परत विचार करायचा आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल जो पूर्ण भारताचा इतिहास आहे ते फक्त 5 ते 6 टॉपिकवर फिरत आहे. आपण बघितलं इंडियन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना झाली होती ती, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होत असताना जेवढ्या काही वेगवेगळ्या संस्था तयार झाल्या होत्या, कोणी केल्या होत्या, कुठे केल्या होत्या, कधी केल्या होत्या ते, त्यानंतर महिलांचा सहभाग, महिलांच्या सहभागामध्ये महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या महिला, त्यानंतर आपण हे बघितलं की जेवढे गव्हर्नर जनरल भारतामध्ये येऊन गेले त्यांनी कोणकोणते काम केले ते, त्यानंतर आणखी येतात की 1857 चा उठाव भारतासाठी वेगळा आणि महाराष्ट्रासाठी वेगळा. या जे 5-6 टॉपिक आहेत त्याला धरूनच फक्त अभ्यास करायचा आहे, बाकी ज्या गोष्टी असतील त्यांना तुम्ही फक्त ओव्हरलुक केलं तरी चालेल. हे आहे आपलं ॲनालिसिस. ठीक आहे, त्यानंतर बघा परत 1857 उठावावर प्रश्न आलेला आहे, फिरून त्यांनी तेच प्रश्न रिपीट केलेले आहेत. त्यानंतर परत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे परत इंडियन नॅशनल काँग्रेसबद्दल इथे बोललेलं आहे की चौथं अधिवेशन कुठे झालं होतं. मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं की जे चौथं अधिवेशन आहे तिथे जागा मिळणं मुश्किल झालं होतं. पहिले बॉम्बेला झालं होतं, मग कलकत्त्याला झालं, मग मद्रासला झालं आणि नंतर अलाहाबादला झालं. उत्तर सरळ दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलींची शाळा चालवण्यासाठी यांना कोणी कोणी मदत केली होती? तर हे जे दोन नावं आहे यांना तुम्ही जे ज्योतिबा फुले आहे त्यांच्यासोबत लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला परत हे जे महात्मा ज्योतिबा फुले आहे, परत महाराष्ट्राचे जे समाजसुधारक आहे त्यांच्याच आजूबाजूला फिरायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता हे जे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहे हे सुद्धा महाराष्ट्राचे समाजसुधारक आहे. परत परत महाराष्ट्राच्या समाजसुधारकांवर प्रश्न विचारलेला आहे. यांच्याबद्दलचा विचार प्रश्न आहे सत्याग्रह. तर यांनी हा जो लक्ष्मीनारायण मंदिर जो आहे तो सोडून बाकी सगळ्या ठिकाणी स्वतःचा जो सत्याग्रह आहे तो सुरू केला होता. फक्त लक्ष्मीनारायण मंदिराच्या सत्याग्रहामध्ये त्यांचं नाव नाही कुठेच. त्यानंतर आहे 1935 कायद्याविषयी कोणते विधान बरोबर आहे? तर आता हा जो पहिल्यांदा विचारलेला प्रश्न दिसतोय आपल्याला 1935 कायदा, म्हणजे जेवढे चार्टर ॲक्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आलेले आहे ते आपल्याला बघायचे आहे. हे आपण जेव्हा वाचू तेव्हा आपल्या लक्षात येतील. नेक्स्ट आहे बघा परत आहे लेडी महिलांचा सहभाग, ताराबाई शिंदे, बिर्जे रमाबाई आणि परत रानडे, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. परत महिलांचा जो सहभाग आहे त्यावर प्रश्न आलेला आहे. महिला संस्था, भारताचे महाराष्ट्रातले समाजसुधारक, इंडियन नॅशनल काँग्रेस यावरच फिरून प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रश्न विचारले कसे जातात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आपलं पूर्ण क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स झालेले आहे. ठीक आहे, तर काही बेसिक गोष्टी आहे ज्या आपल्याला बघायच्या आहे. महिलांचा सहभाग वर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर जे 1857 उठाव होता त्या 1857 उठावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर जे समाजसुधारक होऊन गेले आहे त्या समाजसुधारकांवर लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर जे वृत्तपत्रे त्यांनी काढले होते त्यावर लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांनी ज्या संस्था काढल्या होत्या त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. ठीक आहे, असे काही बेसिकच गोष्टी आहे किंवा बेसिकच असे काही टॉपिक्स आहे ज्यांना आपल्याला बघायचं आहे.
गांधी असतील, गांधी युगांमधले झालेल्या काही चळवळी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल वगैरे, अस्पृश्यता आपण बघितली, अस्पृश्यतेवर पण यांनी प्रश्न विचारला होता. तर अशा प्रकारे काही बेसिक गोष्टींवर आपल्याला विचार करायचा आहे. बघा, असं म्हणतात की हिस्ट्री खूप वास्ट आहे, हिस्ट्रीवर बरेच प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायला प्रॉब्लेम जातो, कळत नाही काय वाचायचं काय नाही वाचायचं. जेव्हा तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला कळेल. हा जो आपण बघितला, हा 2017, 2018 आणि 2019 अशा तीनही पेपरचं कॉम्बिनेशन आपण बघितलं आहे. तर गेल्या 3 वर्षामध्ये जसं पेपर पॅटर्न होतं त्यानुसार आपल्याला आता पुढे अभ्यास करायचा आहे. त्यामुळे कुठलंही कन्फ्युजन डोक्यामध्ये न ठेवता तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मी आता इथे सांगितल्या आहे त्याशी तुम्ही व्यवस्थित एकरूप होऊन अभ्यास करा, की जेणेकरून तुमचे प्रश्न चुकणार नाही. प्रश्न जर तुम्हाला त्याचा उत्तर कळत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट हे तर लक्षात ठेवू शकता की तुम्ही या टॉपिक अंतर्गत काय काय गोष्टी वाचल्या होत्या. तर आता सगळ्यात शेवटी आपण बघू की तुम्हाला पुस्तकं कुठले वाचायचे आहेत. तर जी पुस्तकांची लिस्ट आहे त्यासाठी तर सगळ्यात पहिले जे स्टेट बोर्ड आहे, सगळ्यात पहिले जे स्टेट बोर्ड आहे त्या स्टेट बोर्डचे जेवढे पुस्तकं असतील इतिहासाचे ते वाचायचे आहे 5वीपासून तर 10वीपर्यंत. स्पेशली 8वीपासून वाचले तरी चालतात, 8वी 9वी 10वीचे प्रामुख्याने वाचा. जे 11वीचं पुस्तक आहे त्या 11वीच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे तर तो वाचायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही ग्रोवरचं पुस्तक जर वाचत असाल, वेल्लेकर किंवा ग्रोवर म्हणतात त्याला, या ग्रोवरमध्ये पूर्ण भारताचा इतिहास दिलेला आहे, फक्त तो भारताचा दिला आहे, त्यात महाराष्ट्र येत नाही. तर ग्रोवरमधले जे पहिले काही टॉपिक आहे, पहिले 6-7 जे टॉपिक आहे त्यामध्ये युद्ध दिले आहे, युद्धावर कुठलाही प्रश्न आलेला नाही. त्यामुळे ग्रोवरचं पुस्तक वाचताना स्टार्टिंगचे जे काही पॉईंट्स असतील ते वाचू नका, त्यामध्ये वेळ वाया घालवू नका. त्यानंतर जे भारताचं धोरण आहे ते नंतर वाचलं तरी चालेल. ग्रोवरनंतर एक समाधान महाजन म्हणून आहेत, ठीक आहे, युनिक अकॅडमीचं समाधान महाजन. हे समाधान महाजन सरांचं जर पुस्तक तुम्ही वाचत असाल तर यामध्ये बरोबर सिलॅबस वाईज त्यांनी कंटेंट दिलेला आहे. त्यानंतर जर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कठारे किंवा गाठा या दोनपैकी कुठलंही एक पुस्तक वाचलं तरी चालेल. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही समाजसुधारक बघितले त्या सगळ्या समाजसुधारकांचा जे काही चित्रपट असेल त्यांच्या आयुष्यावर झालेला तो सगळा यामध्ये दिलेला आहे. कठारे किंवा गाठा यापैकी कुठलंही एक पुस्तक वाचलं तरी चालेल, कारण की दोन्ही पुस्तकांचा जो सिलॅबस आहे किंवा कंटेंट आहे तो 90% सेम आहे. ठीक आहे, तर एक तर तुम्ही कठारे किंवा गाठा वाचा फक्त महाराष्ट्रासाठी, ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही सोबत हे 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचलं तरी पुरेसं आहे, त्यामध्ये सगळं कव्हर केल्या जाते. त्यानंतर हे जे समाधान महाजन आहे आणि हे जे ग्रोवर आहे हे तुम्हाला पूर्ण भारतासाठी वाचता येईल. याला जास्त डीपमध्ये किंवा जास्त खोलात जायची गरज नाही आहे, कारण की आपण बघितले जे क्वेश्चन्स आहे ते एकदम वरवर विचारलेले आहेत. तर वरवर आपण त्याला फक्त जो फ्लो आहे जो इतिहास आहे तो आपल्याला फक्त बघायचा आहे. त्यानंतर हे स्टेट बोर्डचे जे 5वी ते 10वीचे जे पुस्तकं आहे ते वाचणं तर कंपल्सरी आहेच. तुम्हाला बाकी विषयांसाठी पण वाचायचे आहे, इतिहासासाठी वाचायचेच आहेत. छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहे, या छोट्या छोट्या गोष्टी गटकच्या एक्झाममध्ये पेपरमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा जो सिलॅबस आहे सगळे पेपर्स आहे हे आपण केलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, हे महिलांवर जास्त विचारलं आहे, महिला जास्तीत जास्त लक्षात ठेवा. आणि बाकी आपण पुढे बघूच, या सगळ्या गोष्टींचा आपण खोलवर अभ्यास करणारच आहोत. आपलं जे चॅट आहे ते ॲक्च्युली डिस्कनेक्ट झालेलं आहे, याला रिकनेक्ट करायचा प्रयत्न केला आपण की पण हे होत नाही आहे. तर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, जे काही तुमचे प्रश्न असतील ते सगळे तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता. ओके, ठीक आहे, चालेल. काही असेल, तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला याच व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करू शकता, मी त्याचं उत्तर देईल. इथे काही टेक्निकल इश्यूमुळे नाही होत आहे. ठीक आहे, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत राहा आणि जास्तीत जास्त पोस्ट काढण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. इंस्ट्रीम